द्वारा राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 353 बी राजौरा गोविंदपुर मार्ग का निर्माण युद्ध स्तर पर चल रहा है। कोरपना एवं जिला परिषदों के सिंचाई तालाबों के गहरीकरण कर वहां की मिट्टी का उपयोग खुलेआम सड़क के कार्य में किया जा रहा है। यद्यपि नहर बनी हुई है और उसे समतल कर गहरा किया जा रहा है, तो पूरा लाल पत्थर नहर के भूमिगत हिस्से में नजर आ रहा है। क्षेत्र की नहरों से पोकलैंड जेसीबी मशीन लगाकर उत्खनन दिन रात किया जा रहा है। नागरिकों में चर्चा है कि अवैध खनन चल रहा है। कोरपना क्षेत्र के खनन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल व पर्यावरण बोर्ड के अधिकारियों से भी कोई भी अवैध खनन गतिविधियों पर ध्यान नहीं दे रहे हैं। वाहनों की आवाजाही से इस पूरे क्षेत्र की प्रदूषण और पर्यावरण को क्षति हो रही है। राष्ट्रीय महामार्ग 353 बी जो नव्याने मंजूर झालेला आहे, GRIL कंपनी या कंपनी मार्फत या रस्त्याचे कामाला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 15-20 दिवसापासून यांना महसूल विभागाच्या जिल्हा प्रशासनाने काही नाल्यामध्ये खोलीकरण करण्याचं काम यांना दिलं होतं, परंतु पकडी गड्डम जलाशय या बाजूला आहे, येथून 1.5 किलोमीटर अंतरावर आणि इकडे खाली धानोली गाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये समोर देवघाट नाला आहे, त्या नाल्याला हा जो भाग बनवलेला ज्या भागात आपण उभे आहोत हा वेस्टवेअर उच्च पातळीचा कालवा आहे। या ठिकाणी जो पकडी गड्डम जलाशयामध्ये विसर्ग होतो आणि अतिवृष्टी पाणी आणि पाऊस झाल्यानंतर जो पाणी निघतो हा या भागातून निघतो, यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 कोटी रुपये जलसंपदा विभागाने खर्च करून हा वेस्टवेअरचे बांधकाम केले होते। या ठिकाणी लेवल मिळवण्यात आलं, काही ठिकाणी चेकवाल बांधण्यात आले आणि पाण्याचा प्रवाह गती थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु GRIL कंपनीने कसल्याही प्रकारची परवानगी न घेता, पाटबंधारे विभागाची मंजुरी न घेता हा कालवा संपूर्ण खोदून दिलेला आहे। यामुळे पुराचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसेल, काही नाल्याकाठावरील जे गाव आहे यांना देखील धोका निर्माण होईल आणि या ठिकाणाहून आपण जर पाहिलं तर वंचडी या गावापासून कोरपना या गावापर्यंत 11 किलोमीटरमध्ये एक साईडची पूर्ण भरण जे भरण्यात आलेलं आहे हा या नाल्यातील रेती मुरुम आणि वाळूचा भरलेला आहे। वास्तविक पाहता रेतीसाठी शासनाचे धोरण आहे, रेती उपसा करू नये अशा प्रकारचं बंधन आहे। असं असताना खडकापर्यंत संपूर्ण जो मटेरियल होता तो या कंपनीने उपसा केलेला आहे, त्यामुळे या भागातील नाल्याच्या काठावर असलेल्या गावामध्ये टंचाईचा सामना करावा लागेल। भूगर्भामध्ये पाण्याची पातळी आणि पाण्याचा निचरा होणार नाही आणि हे संपूर्ण नाला सपाटीकरण केल्यामुळे हे नाल्या खोलीकरण नव्हे तर नाल्याचं सपाटीकरण करून ज्या पद्धतीनं पाण्याचा प्रवाह अधिक वेगानं चालला जावा आणि पाण्याचा साठा कुठेही थांबू नये अशा प्रकारचं काम या कंपनीनं केलेलं आहे, म्हणून दोषी कंपनीवर कारवाई केली पाहिजे। यामध्ये जे जे अधिकारी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि या भागातील होणारं नुकसान थांबवण्यासाठी नाला खोलीकरण आणि नाला सरळीकरण यामध्ये दोन प्रकार आहेत। जर नाला खोलीकरण केलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, सिंचन होईल, भूगर्भामध्ये पाण्याची पातळी वाढेल, परंतु यांनी त्या पद्धतीचं कोणतंच काम केलेलं नाही। नाल्यातील संपूर्ण रेती मुरुम याचा उपसा करून संपूर्ण खडकापर्यंत सपाट करण्याचं काम केलेलं आहे, म्हणून यामुळे जो वेस्टवेअरचं काम केलं याची मान्यता नसताना कंपनीनं अनधिकृतपणे नियमबाह्य ज्या पद्धतीनं या ठिकाणी उत्खनन केलं। कोरपना के अवैध उत्खनन स्पॉट से BC न्यूज के लिए सुनील तायडे की एक्सक्लूसिव रिपोर्ट।